काही लोकांनी म्हणजे म्हणलेत की बाबा ते देवाचं आहे, काय जर देवाचं कोप बीप झालं आपल्याला त्रास वगैरे काय झाला तर काय। ते कचऱ्यात वगैरे कुठंतरी घाणीत वगैरे पडण्यापेक्षा तू त्यांचं चांगल्या पद्धतीने विसर्जन करत आहेस, त्यामुळं तुला काहीही कसलाही त्रास होणार नाही। प्रत्येकाच्या घरात एखादी तरी फोटोफ्रेम असतेच, मग ती देवदेवता आजी आजोबा किंवा दिवंगत व्यक्तींची फोटोफ्रेम असते, याची कोण दररोज पूजा करतो तर कोण घराची शोभा वाढवण्यासाठी, पण कालांतराने हे फोटो जीर्ण होतात किंवा खराब होतात, अशा वेळी या फोटोंचं करायचं काय असा प्रश्न पडतो। मग हे फोटो भिंतीवरून काढले जातात आणि एखाद्या ओसाड जागेवर एखाद्या झाडाखाली किंवा नदी किनारे ठेवले जातात, आणि मग दररोज पूजा अर्चा हार फुले घालून मिरवणाऱ्या या फोटोंची विटंबना होते। पण कोल्हापुरातील एक असं फाउंडेशन आहे जे या फोटोंना आज आसरा देत आहे। आम्ही म्हणजे आधी सगळ्यात प्रथम मी तुमचं सगळ्यांचा आभार मानतो आणि जनतेलासुद्धा मी हात जोडून मी कळकळीची विनंती करतो की आपल्या घरात जीर्ण झालेले फोटो आपण भक्तिभावाने पुजलेले असतात ते अजिबात तुम्ही नदीपात्रात किंवा रस्त्याच्या कडेला झाडाखाली वगैरे ठेवू नका। ती जी एवढी विटंबना होते म्हणजे ती बघून अतिशय वेदना होतात। प्रत्येकाची जबाबदारी आहे की ते जीर्ण झालेलं ज्याचं तेनं म्हणजे जर त्याच्यासाठी जर काही प्रतिक्रिया केली तर हे असं होणार नाही, म्हणून आम्ही त्यासाठी सोशल फाउंडेशन आम्ही ऋग्वेदाच्या माध्यमातून आम्ही 50+ लोकांचा आम्ही ग्रुप तयार करून आम्ही असं ठरवलेलं आहे की कुठंही फोटो दिसू दे, आम्हाला झाडाखाली दिसू दे, नदीकाठाला दिसू दे, कुठेही दिसू दे, तो फोटो उचलायचा आपण न्यायचा, त्याचा विधिवत पूर्ण विधी पूर्ण करायचा आणि त्याचं योग्य ते कुंडामध्ये विसर्जन करून असा एक आम्ही चांगला संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न करायला लावलेला आहे। फोटोंची विटंबना रोखण्यासाठी हा उपक्रम तर सुरूच आहे, पण हे फोटो गोळा करून त्यांचं पुढं काय केलं जात असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। चला तर मग हेही जाणून घेऊयात। आता मी ते फोटो नेल्यानंतर आम्ही एक भरजी एक दोन आम्ही बोलवतो महिन्यातनं एकदा आणि ते जर पुस्तक असू देत हे असू देत आम्ही आमच्या एका कुंड तयार केले, त्या कुंडामध्ये आम्ही ते विसर्जन करतो आहे। त्याचा जो झालेला लगदा आहे त्याला बाबा कुणाचा पाय लागू नये म्हणून आम्ही खड्डा काढतो आहे झाडाखाली आणि त्या झाडाखालीमध्ये त्या ह्याचं लद्दा झालेला त्या लद्देचं आम्ही ते खत म्हणून त्याचा वापर करतो आहे। मूर्त्यांचंसुद्धा आम्ही तशा पद्धतीनंच करतो आहे आणि इतक्या श्रद्धेनं आपण हे सगळं घरामध्ये आपण फोटो आईवडिलांचे असू देत किंवा देवदेवतांचे असू देत इतक्या श्रद्धेनं आपण ते पुसतो आहे आणि शेवटच्या क्षणी जर जीर्ण झालं तर आपण त्याचं हे करतो आहे। आम्हासनीसुद्धा पहिल्यांदा घाबरलो आम्ही म्हणजे बाबा ते नेल्यानंतर त्याचं काय हे होणार, मधुर इतकं आम्हासनी सगळ्याच म्हणजे आमच्या टीमला असं वाटलं की इतके देव आम्हासनी बघायला मिळाले म्हणजे एक एक म्हणजे त्यात आमच्या नुसतंच हिंदूचं नाही तर म्हणजे मुसलमानांचे सुद्धा म्हणजे फोटो आलेत आमच्याकडे, दर्गेचे म्हणा हे जे म्हणा आलेत, म्हणजे सगळीच आम्ही काम करणारी एवढी भावरावून गेलो की म्हणजे आम्हासनी म्हणजे बघायला जी मिळणार नाहीत देव ते आम्हासनी अक्षरशः आम्हासनी भेटायला आल्यासारखं आम्हासनी वाटलं, त्यामुळे आम्हासनी असं काही वाटत नाही की म्हणजे ते काम करताना आणि उलट बरं वाटते आणि त्यातनं आणखीन मंदिरं स्वच्छ करूया हे करत असतानासुद्धा हे लोकांच्या आता आमच्या टीमच्या लक्षात आलं की बाबा आपण काही मंदिरं स्वच्छ करायला पाहिजेत। मी म्हटलं ठीक आहे आपण तसंसुद्धा करू, मग पहिलं आता कुठंही आणि आम्ही आता लाजायचं वगैरेचं काही संबंधच येत नाही, आम्ही कुठेही रस्त्यानं निघालो आम्ही तर तो एखादा फोटो दिसला तरी पण आम्ही गाडीवर घालतो आहे पिशवीत घालतो आहे आणि आम्ही घरी घेऊन जातो आहे। आता आम्ही पंचगंगेला ही आता आमची 5वी मोहीम आहे ही पंचगंगेला, सिंगणापूरमध्ये आम्ही राबवली आहे, रंकाळा टाकाळखणीत आम्ही राबवलेले आहे, रिंग रोड परिसर आमच्या तिथं म्हणजे जिथे जिथे झाड आहेत आता पोर आमच्या संस्थेच्या माध्यमातून सगळीकडं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडंची मुलं घेतलेली आहेत, मग त्या सगळ्या मुलांनी कसं केले कुठेही दिसू दे फोटो आम्हासनी ते लगेच सांगतात, फोन करून सांगतात, आणून देतात आमच्या ऑफिसला तिथं की बाबा मी फोटो घेऊन यायला लागले आणि येतात आणि ऑफिसमध्ये जमा करतात। आत्ता कमीत कमी आमच्याकडे नाही म्हणजे 2500 ते 3000 फोटो आमच्याकडे कलेक्ट झालेत,
त्या फोटोंचं आम्ही काय ठरवले की बाबा ते ज्याला कुणाला त्या फ्रेम पाहिजे असतील, दुकानदारासनी आवाहन केलं आहे आम्ही, ज्याला कुणाला त्या फ्रेम पाहिजे असतील तर तिने ते फ्रेम घेऊन जावावे. काचा लागणार असल्या स्वच्छ करून आम्ही काचा ठेवले, त्या काचा जर पाहिजे असले तर काचासुद्धा तिने घेऊन जावाव्या, नाहीतर आम्ही दुकानदार ते फ्रीमध्ये आम्ही देणार आहे. काही देवळामध्ये मंदिरामध्ये होम करतात, त्या होमलासुद्धा सांगितलं, त्याच्या त्या पट्ट्या वगैरे आम्ही छोट्या छोट्या करून ठेवलेत, रबर लावून पॅकिंग करून ठेवले. तुम्हाला होमला जर पाहिजे असले तर होमलासुद्धा त्या काट्या तुम्ही यूज करू शकता, कारण का देवाच्या फ्रेमच्याच काट्या आहेत, त्यामुळे त्या होमला यूज कराव्या अशी आमची सगळ्यांनी विनंती आहे. म्हणजे आता दुसऱ्यासनी कुणाला तरी सांगण्यापेक्षा आम्ही सगळे एकत्र बसलो आणि सगळ्यांनी हे केलं. काही लोकांनी म्हणजे म्हणलेत की बाबा ते देवाचं आहे, काय जर देवाचं कोप बीप झालं, आपल्याला त्रास वगैरे काय झाला तर काय. मग सगळे असे आम्ही जर बसलो, आम्ही स्वामीजी आमासनी ह्याच्यात आम्ही भाग घेतला, आडीचे स्वामीजी आमासनी भेटली, स्वामीजीसनी म्हणलं असा असा हा विषय सगळा आम्ही स्वामीजींच्या कानावर घातला. स्वामीजी म्हणले काही नाही रे बा, तू आणलंस आणि त्याचा विधी केलास, मी एक माणूस पाठवतो, तू विधी केलास, तुला कसलाही त्रास होणार नाही, तुमच्या त्या ग्रुपला कसलाही त्रास होणार नाही, माझं म्हणजे मी तरी पाठिंबी आहेच म्हणले, आणि देव सगळ्या त्या जेवढ्या देवांचं तू चांगलं करणार आहेस तेवढे देवसुद्धा तुला चांगले आशीर्वाद देणार आहेत. ते कचऱ्यात वगैरे कुठंतरी घाणीत वगैरे पडण्यापेक्षा तू त्यांचं चांगल्या पद्धतीने विसर्जन करत आहेस, त्यामुळं तुला काहीही कसलाही त्रास होणार नाही. जनतेला तुम्हाला आव्हान करतो की आम्ही आमचे नंबर दिलेले आहेत, 50 आमचे नंबर आहेत, मी ते नंबर तुम्हाला व्हॉट्सअपला म्हणजे सगळीकडे आहेत. आत्तासुद्धा मी एक माझा एक तात्पुरता सांगतो, 91 75 66 66 99 ह्या नंबरला तुम्ही फोन करा. आमच्या सोशल मीडियांच्या माध्यमातून आम्ही नंबर पाठवले, त्याला फोन करा, आम्ही तुमच्या घरी येऊन आम्ही घेऊन जातो. ऋग्वेदा फाउंडेशन या उपक्रमातून जुन्या फोटोंना पुन्हा एकदा सन्मान देण्याचं काम करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तरुण भारत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.